नमस्कार मित्रांनो, कशा आहात? छान ना? मी आज व्हिडिओ एवढ्यासाठी बनवतो आहे, हे अगोदर पाहून घ्या मित्रांनो. ठीक आहे, हे पाहिलं हे आपल्याला ना मोस्टली. तर आता मी इतक्या बऱ्याच अंतरावरनं येतो आहे फिरून मागून, तर तिथं प्रत्येक घराच्या समोर असं दिसतं आहे. त्यानंतर मी थोडीशी माहिती घेतली की हे काय असेल. आता हे मागच्या बंगल्यामध्ये पाहिलं आपण, आता ह्या बंगल्यामध्ये हे सुद्धा ह्या बंगल्यामध्ये सुद्धा आहे. पा दिसलं? हां, तर मला सांगायचं. आणि हे जे पॉईंट्स आहेत हे पाण्याचे पॉईंट्स आहेत. आणि आपलं इथेसुद्धा दिसेल पा तुम्हाला. असं हे प्रत्येक बंगल्यासमोर आहे. आणि जर समोर पाहिलं तर बरं, काही अंतरावर असं लाल जर दिसत असेल तुम्हाला, जवळ गेल्यानंतर दिसेल थोडं, पण हे लाल जे दिसतं आहे ना ते एक पाहून घ्या. तर हे एवढं करतं आहे की आपल्याकडे जसं पाहिलं ना आपण की पाण्याच्या टाक्या असतात, आपण पाणी स्टोरेज करतो, त्या पाणी स्टोरेज करण्यासाठी एखादी टाकी बांधतो कुठे, ती एक खाली असेल किंवा वर असेल, आणि आपण आपलं जितकं पाणी लागतं ते स्टोरेज करत असतो. पण मी इथं असं माझ्या नजरेत आलं असं दिसतं इथे की इकडे कोणत्याही बंगल्यासमोर ना अशी पाण्याची टाकी नाही आहे. हे जी काय लाईन गेलेली आहे ना ह्या असं वगैरे, तर ह्याच्यावरून प्रत्येक घराला पाणी गेलेलं होतं. आणि हे घरापाशी गेल्यानंतर मग पाण्याचे मीटर असतात. तर इथे मुख्य म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचं बिलकुल शॉर्टेज नाही आहे. पाणी आपल्याला गरम पाणी ना कंटिन्यू मिळतं. आणि सकाळी जो फ्लो असतो तोच रात्री पण, म्हणजे त्या पाण्याच्या फ्लोलासुद्धा काही बाधा येत नाही. तर म्हणायचं असं की हे पाण्याचा आपण जर विचार करतो की पाण्याची साधारण पाणी वाटपाची पद्धती इथे साधारण अशी आहे. हे प्रत्येक घरासमोर दिसतं आपल्याला. तर हे कोडं मला पडलं होतं पाण्याच्या टाकीचं, ते सुटल्यासारखं वाटतं आहे.